शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू थाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहत आहे न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वाच्या बातम्या। तारकपूर बसस्थानकात गावठी कट्टेवाल्यांची उठबस वाढली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर तोफखाना पोलिसांनी तारकपूर बसस्थानकासमोरून एकास गावठी कट्ट्यासह अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे। गेल्या 4 महिन्यातील तारकपूर बसस्थानकात केलेली गावठी कट्ट्याची ही दुसरी कारवाई आहे। अरबाज रज्जाक भगवान असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती अशी की तारकपूर बसस्थानकासमोर गावठी कट्टा बाळगून असलेला एक व्यक्ती मोटरसायकलवर बसलेला आहे अशी माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती। त्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं तारकपूर बसस्थानक येथे जाऊन खात्री केली। त्यावेळी त्यांना ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि 6 जिवंत काडतुसं आढळून आली। तसेच विविध रंगांच्या मोटरसायकलच्या 3 नंबर प्लेट, 1 विना क्रमांकाची मोटरसायकल असा एकूण 86,000 ऐवज पोलिसांनी हस्तगत केला। नागापूर औद्योगिक वसाहतीतील अडवाणी चौकात एकानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे। ही घटना काल संध्याकाळी 4:15 वाजेच्या सुमारास घडली आहे। शुद्धोधन देवधर वानखेडे असं गळफास लावून आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। दरम्यान आत्महत्येमागील कारण कळू शकलेलं नाही। याबाबत MIDC पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे। तर या घटनेचा अधिक तपास MIDC पोलीस करत आहेत। शहरातील रामवाडी येथे हळदीच्या कार्यक्रमात मोठ्या आवाजातील स्पीकर लावल्यानं भावावर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सनी चकाले याच्या बहिणीचा रविवारी संध्याकाळी हळदीचा कार्यक्रम होता। तोफखाना पोलीस गस्त घालत असताना त्यांना आवाज कमी करण्यास सांगितलं, परंतु नियमांचं पालन न केल्यानं पोलीस कॉन्स्टेबल सौरभ त्रिमुखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास तोफखाना पोलीस करतात। केडगाव औद्योगिक वसाहतीतील साईराज इंडस्ट्रीमधील तेल कंपनीला रविवारी संध्याकाळी अचानक आग लागली। रविवार असल्यानं जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं। मनपाचे अग्निशमन दलाचे बंब नादुरुस्त असल्यानं तातडीनं पोहोचू शकले नाही। हा मनपाचा गलथान कारभार आहे, यामुळे भविष्यात मोठी मनुष्य आर्थिक हानी होऊ शकते। जरी यंत्रणा चोख असती तर केडगाव आगीतील नुकसान कमी झालं असतं। मनपानं केंद्र सरकारच्या फायर ॲडवायझरीच्या निकषाप्रमाणे तात्काळ अग्निशमन अद्ययावत आणि सुसज्ज केंद्र करावीत अशी मागणी काँग्रेस वतीनं लेखी निवेदनाद्वारे किरण काळे यांनी केली आहे। माळीवाडा परिसरातील पंचवीर चावडी परिसरात सुरू असलेल्या बिंगोवर छापा टाकत कोतवाली पोलिसांनी मोबाईलसह एकूण 5,000 रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे। या प्रकरणी गौरव राजू पडोळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माळीवाडा परिसरात बिंगो खेळ खेळवला जात असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। या बातम्यांसह शहराची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पात्र न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।